ज्यांनी निर्वाज्य निराग प्रेमाच्या उबदार उंदळीत मला वाढवलं, ज्यांनी साध्या सरळ निस्वार्थ आचरणांनी मला घडवलं, त्या माझ्या आई बाबांना आणि गुरुजनांना नमन। नमस्कार, मी विलास चव्हाण, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सचा एक विद्यार्थी, आपणासमोर कविता सादर करतोय। माझ्या सर्व कवी मित्र मैत्रिणींनी तापट विषयांवर कविता सादर केली, तसा माझाही विषय तापटच आहे, परंतु थोडासा वेगळा, नक्कीच तुम्हाला आवडेल। कवितेचं नाव आहे बोलना। आठवतंय तुला, पहिल्या क्षणी पाहून तुला फेसबुकवर लांब लचक मेसेज केला होता। आठवतंय तुला, पहिल्या क्षणी पाहून तुला फेसबुकवर लांब लचक मेसेज केला होता। तू माझ्यासाठी किती खास आहेस सांगण्याचा अट्टहास केला होता। उत्तरामध्ये मी सुद्धा तुझ्यासाठी खास आहे असं तू सांगितलं होतंस। आज सुद्धा तू त्याला हे सांगितलंस। आठवतंय तुला आपली पहिली भेट, आठवतंय तुला आपली पहिली भेट भेटण्यासाठी तू आली होती। लाल गाल तुझे, ओठ सुद्धा लाल होते, लाल गाल तुझे, ओठ सुद्धा लाल होते, पाहून तुला त्या अवतार झाले माझी। विचारता तुला, तुझ्यासाठीच हा शृंगार केला सांगितले तू होतेस। विचारता तुला, तुझ्यासाठीच हा शृंगार केला सांगितले तू होतेस। आज सुद्धा मी त्याला हे सांगितलं। आठवतंय तुला, आठवतंय तुला त्या भर दुपारी सिनेमा पाहताना दुपारची रात्र कधी झाली कळलंच नव्हतं। आठवतंय तुला त्या भर दुपारी सिनेमा पाहताना दुपारची रात्र कधी झाली कळलंच नव्हतं। आणि कधी आपण दोघे एकमेकांना दीर्घ श्वासातून ऐकत होतो समजलंच नव्हतं। त्यावेळी अलगद बिलगून कानाचा माझ्या तू चावा घेतला होतास। त्यावेळी अलगद बिलगून कानाचा माझ्या तू चावा घेतला होतास। आज सुद्धा तू त्याला असंच बिलगून त्याच्याही कानाचा चावा घेतला। बोल ना, आठवतंय तुला, आठवतंय तुला काही दिवसांपूर्वी आपण एकांतात भेटलो होतो। आठवतंय तुला काही दिवसांपूर्वी आपण एकांतात भेटलो होतो, भेटून एकमेकांच्या स्वाधीन झालो होतो, भेटून एकमेकांच्या स्वाधीन झालो होतो। तू अलगद जवळ येऊन हृदयाचे ठोके वाढवले, तू अलगद जवळ येऊन हृदयाचे ठोके वाढवले होते, आणि काही क्षणासाठी तू माझी मलाच नाहीसे केले होते। तत्क्षणी मी तुझ्या कानामध्ये फुंकर घालून एक विचारणा केली होती, तत्क्षणी मी तुझ्या कानामध्ये एक फुंकर घालून विचारणा केली होती, तू मला कधी सोडणार तर नाहीस ना, आणि याचे उत्तर तू तुझ्या नजरेनेच दिले होते। आज सुद्धा तू त्याला असं मला दिले होते। बोल ना, आठवतंय तुला, आठवतंय तुला आपण रात्र रात्रभर कॉलवर बोलत असताना स्वप्नी दुनियेमध्ये हरवून जायचो। आठवतंय तुला आपण रात्र रात्रभर कॉलवर बोलत असताना स्वप्नी दुनियेमध्ये हरवून जायचो। नोकर चाकर गाडी बंगला कधी कधी मुलांची नावे मी ठेवून मोकळे व्हायचो। नोकर चाकर गाडी बंगला कधी कधी मुलांची नावेही ठेवून मोकळे व्हायचो। विचारता तुला तू सांगितले होतेस, विचारता तुला तू सांगितले होतेस, हे माझ्यासाठी सारं काही नवीन आहे, आणि तू माझा पहिलाच आहेस। आज सुद्धा तू त्याला हेच सांगितलं। बोल ना, माहितीये मला, माहितीये मला तुझ्याकडे बोलावयास काही सुद्धा शिल्लक नाही, माहितीये मला तुझ्याकडे बोलावयास काही सुद्धा शिल्लक नाही, आणि तू केलेल्या कर्माला कधी परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही। तरी सुद्धा बोल ना, बोल ना।